नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास झाडे. निजपूर येथील उपोषण स्थळी भेट दिली असता असं निदर्शनास आलं की एक आदिवासी महिला घटनेने तिला जो अधिकार दिलाय त्याचा वापर करते, या ठिकाणी सरपंच पदावरती काम करत आहे आणि सक्रियपणे काम करत आहे. काही समाजकंटक जे असतात किंवा विरोधक जे असतात यांनी महिलांना या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी ती फक्त महिला आहे म्हणून कुठेतरी त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी मला असा दिसून आला आणि याबाबत आम्ही आता मध्ये जाऊन प्रशासनाला बाबत विचारणा करणार आहोत. मला आता एक ताबडतोब आता एक माहिती माझ्या हाती लागलेली आहे. सर उपसरपंचायतीचे काहीतरी काळे कारनामे आहेत, त्यामुळं आज उपोषण अचानक उठवण्याचं काय कारण? 3 दिवसापासून प्रशासन दखल घेत नाही आणि आज अचानक ग्रामस्थ ज्यावेळेस पाठिंबा देतात त्यावेळेस अचानक उपसरपंच आणि त्यांचे जे टीम आहे ती अचानक उपोषण प्रशासन आणि त्यांचे काही तर आणबेन असेल आणि ते अचानक उपोषण उठून जातात. माझ्याकडे काही पुरावे हाती लागलेले आहेत, मी ते तुम्हाला दाखवतो, मीडियामध्ये ते दाखवतो तुम्हाला. आम्ही इथं आता पाठिंबा दिल्याच्या नंतर काही गावातल्या नागरिकांनी व्हॉट्सअपद्वारे ज्या त्यांच्याकडे जे पुरावे असतील त्या पुरावे आम्हाला उपलब्ध करून दिले. त्या पुराव्यावरून असं दिसते की सरपंचाचा शिक्क्याचा वापर उपसरपंच करतात हे इथं स्पष्टपणे दिसतं. त्यानंतर दुसरा एक असा म्हणजे सरपंच गावात असताना अध्यक्ष सरपंच असताना उपसरपंच त्याच्या शिक्क्यावर जबरदस्ती सही वगैरे केलेली दिसत आहे. इथं हा ठराव दिसतो बघा 30/12/2022 चा आणि हा काय म्हणतो हा काय हे सगळे प्रशासन मला वाटतं हे सगळे कर्मचारी आहेत आणि राहणीमान भत्ता मिळण्यासाठी प्रशासनानं आणि हे इथं सरपंच यांनी म्हणजे सरपंचाच्या अधिकाराचा आणि उपसरपंचाच्या अधिकाराचा पदाचा दुरुपयोग करून त्यांनी हे असे चुकीचे ठराव वगैरे पास केलेले हे दिसतात. हे आता मला ग्रामस्थांनी काही पाठवलेले हे आहेत एव्हिडन्स, तो काही सरपंचाच्या हे केलेले आहे असे आहेत. नंतर सरपंचाचा आणि बालाजी उपसरपंच कसं काय करू शकते हाच मुद्दा बघा तुम्ही. सरपंच आहे ग्रामपंचायत आणि सई बालाजी हे काय हे सरासर खुल्यामध्ये आहे ना गोष्टी, हे तर इथल्या इथे हे बघायचंच आहे ना गोष्ट, कागदावरच आहे ना. हा चौकशीचा विषय आहे, आपल्या मार्फत मीडियाच्या मार्फत मी तर ठामपणे सांगतो मी ग्रामस्थ आहे. मी उपोषणाला पाठिंबा दिल्याच्या नंतर आम्ही ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर अचानक उपोषण उठले आणि अचानक म्हणजे असे पुरावे कुठेतरी आपल्याकडे येणे या गोष्टी कुठेतरी चौकशीच्या गोऱ्यामध्ये अडकणाऱ्या अशा मला दिसतात. प्रशासनाने याची सखोल चौकशी करायला पाहिजे उच्चस्तरीय आणि जोही कायद्यामध्ये अधिनियमामध्ये अडकल त्याच्यावर शिस्तभंगाची पदाचा दुरुपयोग करण्याची कार्यवाही व्हायला पाहिजे. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.